दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. काय आहे मद्य धोरण घोटाळा? अरविंद केजरीवाल यांच्यानंतर कोणाला होऊ शकते अटक? केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर कोण करणार आपचे नेतृत्व? आणि याचा लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार हेच सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. सप्टेंबर 2020 दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी अबकारी आयुक्त रवी धवन यांच्या नेतृत्वात नवीन मद्य धोरण ठरवण्यासाठी एक समिती नेमली. ऑक्टोबर 2020 म्हणजे साधारण महिन्याभरातच रवी धवन समितीने सुमारे 14,761 पानांचा अहवाल सोपवला, ज्यात वेगवेगळे धोरणात्मक सल्ले होते. नवीन अबकारी धोरणाला मंजुरी देण्यात आली, पण दिल्लीचे तत्कालीन नायब राज्यपाल अनिल कुमार बैजल यांनी यात काही दुरुस्ती सुचवल्या. 2020 दिल्ली सरकारने दारू माफियांवर कारवाई करत सरकारी महसूल वाढवण्याच्या उद्देशाने नवीन मद्य धोरणाचा प्रस्ताव मांडला. दिल्ली सरकारने दारू व्यवसायापासून स्वतःला वेगळं करत सर्व व्यवहार आणि दुकानं खाजगी हातात दिली. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्लीत नवीन अबकारी धोरण, त्याच अंतर्गत येणारं नवीन मद्य धोरण लागू करण्यात आलं. या धोरणाअंतर्गत लागू दिल्लीची 32 झोनमध्ये विभागणी करण्यात आली. 30 MCD, 1 NDMC आणि छावणी क्षेत्र, त्याचबरोबर 1 दिल्ली विमानतळ झोन, अशा प्रकारचे वेगवेगळे 32 झोन तयार करण्यात आले. प्रत्येक झोननुसार दारूची किंमत ठरवण्यात आली. MCDच्या प्रत्येक झोनमध्ये 27 दारूची दुकानं, NDMC आणि कंटेनमेंट क्षेत्रात 29 आणि दिल्ली विमानतळ झोनमध्ये 10 दारूची दुकानं उघडली जाणार होती. आता या दुकानांच्या परवान्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची परवानगी लागतात आणि त्यासाठी वेगवेगळी फी होती. जसं की भारतीय मद्याच्या होलसेल विक्रीसाठीचा परवाना 5 कोटी रुपयांना होता, खाजगी क्षेत्रातील भारतीय दारूच्या किरकोळ विक्रीसाठी परवाना 11.18 कोटी रुपयांना होता. या धोरणातील प्रमुख गोष्टी होत्या त्या मद्यपानाचं वय 25 वरून 21 करण्यात आलं. सक्तीने MRP वरच दारू विक्री करण्याऐवजी दुकानदारांना स्वतः दर ठरवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलं. हॉटेलसाठी बार, क्लब आणि रेस्टॉरंट्स रात्री 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात परवानगी देण्यात आली. 8 जुलै 2022 रोजी दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, आर्थिक गुन्हे शाखा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना एक अहवाल पाठवला. हा अहवाल सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही, मात्र एक्साईज विभागाचे प्रभारी म्हणून सिसोदिया यांनी बेकायदेशीर मार्गांनी महसूल गोळा केला असा आरोप केला. दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांच्या या अहवालाच्या आधारे एक FIR दाखल करण्यात आली. हा अहवाल मिळाल्यानंतर 15 दिवसातच नायब राज्यपालांनी गृह मंत्रालयाला पत्र लिहून CBI चौकशीची शिफारस केली. CBIनेही लगेच त्या आधारे तपास सुरू केला आणि 19 ऑगस्टला मनीष सिसोदिया आणि इतर 14 लोकांविरुद्ध FIR दाखल केला. त्यात तत्कालीन उत्पादन शुल्क आयुक्त, 3 अधिकारी, 2 कंपन्या आणि 9 व्यावसायिकांचा समावेश होता. इथूनच या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग लागला. दिल्लीतल्या विरोधी पक्ष भाजप केजरीवाल सरकारला यावरून घेरू लागलं. अखेर मनीष सिसोदिया यांनी 30 जुलै 2022 हे नवीन मद्य धोरण मागे घेण्याची घोषणा केली. आत्तापर्यंत या कथित घोटाळ्याप्रकरणी दिल्ली पोलीस, CBI, ED अशा अनेक तपास संस्थांनी आम आदमी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांना अटक केली आहे. याचं मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी ED अरविंद केजरीवाल यांना अटक केली. ED गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास आणि कोणतेही संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. केजरीवाल हे अटक झालेले आजवरचे पहिले मुख्यमंत्री आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षातील ते 3रे ज्येष्ठ नेते आहेत. यापूर्वी आपचे खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर आता पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही अटक केली जाऊ शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कारण पंजाबमधील मद्य धोरण प्रकरणी सुद्धा ED कडून चौकशी सुरू झाली.
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे अनेक राजकीय प्रश्न उपस्थित झालेत. म्हणजे जरी केजरीवाल यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तरी पक्षाला सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असेल जो प्रत्यक्ष आप आणि दिल्ली सरकार चालवू शकेल. अरविंद केजरीवाल दैनंदिन कामकाजाबरोबर देशाच्या इतर भागांमध्ये पक्ष बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळेच केजरीवाल आपचा चेहरा आहेत. परंतु आता त्यांच्या अटकेमुळे पक्षाला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. सिसोदिया, जैन आणि संजय सिंहसारखे आपचे वरिष्ठ नेते आधीच तुरुंगात आहेत, त्यामुळे या नावांव्यतिरिक्त योग्य नेता शोधणे पक्षासाठी आव्हान आहे. 2012 पक्षाच्या स्थापनेपासून अरविंद केजरीवाल 3 दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले. पक्षातील काही सक्षम नेत्यांमध्ये आतिशी भारद्वाज, राघव चड्डा, गोपाल राय आणि संदीप पाठक यांच्या नावाचा समावेश आहे. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी सुनीता कॅबिनेट मंत्री, आतिशी आणि भारद्वाज पक्षातील जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. पण तरीही केजरीवाल यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे लोकसभेची संधी धोक्यात आहे का? कारण दिल्लीमध्ये पक्षाचे 4 तर गुजरातमध्ये पक्षाचे 2 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा प्रचार केजरीवाल यांच्या भोवती केंद्रित आहे. संसद में भी केजरीवाल तो दिल्ली होगी और खुशहाल हे दिल्ली मोहिमेचे शीर्षक असून गुजरातमध्ये गुजरात में भी केजरीवाल असा नारा देण्यात आला आहे. पंजाबमध्ये मान हा आपचा चेहरा आहे तर केजरीवाल देखील वारंवार पंजाबला भेट देत असतात. पंजाबमध्ये काँग्रेससोबत युती न करता पक्ष सर्व 13 जागा लढवत आहेत, परंतु केजरीवाल यांनी दिल्ली, गुजरात आणि हरियाणामध्ये काँग्रेसबरोबरच्या युतीवर शिक्कामोर्तब केल्याने अटकेचा फारसा परिणाम होणार नाही असाही अंदाज आहे. या सगळ्यात केजरीवाल आणि सोबत त्यांच्या पक्षाची काय भूमिका असेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. आणि निवडणुकीच्या तोंडावर ही खेळली जाणारी राजकीय खेळी तर नाही ना, हेही येणाऱ्या काळात लक्षात येईलच. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.